सचिनचे क्रिकेट गुरु अशी ज्यांची ओळख, ते रमाकांत आचरेकर सर यांचं नुकतंच निधन झालंय. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आचरेकर सरांचं निधन झालं. आणि रमाकांत आचरेकर यांच्यासोबत सचिन तेंडुलकरनं यंदा आपली शेवटची गुरुपौर्णिमा साजरी केली असं म्हणता येईल. कारण गुरुपौर्णिमेनंतरचे या गुरुशिष्याचे फोटो सचिननं सोशल माध्यमात शेअर केलेले होते. आचरेकर सरांची तब्येत ही थोडीशी खालावलेलीच होती. ते काही प्रमाणात आजारी होते, त्यामुळे घरातून त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. त्यामुळे सचिन दरवेळेला त्यांना असा स्वतः भेटायला जायचा. याही गुरुपौर्णिमेला तो आपल्या गुरूंचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा घरी गेला होता आणि त्यावेळची ही क्षणचित्र सचिननं सोशल माध्यमात शेअर केलेली होती. सर नोज दॅट सर इज ऑलवेज इन माय हार्ट अँड रिलेशनशिप इज समथिंग विच इज. आणि या गुरुपौर्णिमेला आचरेकर सरांचं दर्शन घेतल्यानंतर, त्यांना नमन केल्यानंतर सचिन काय म्हणालेला होता आपण पाहूया. सर नोज दॅट सर इज ऑलवेज इन माय हार्ट अँड आवर रिलेशनशिप इज समथिंग विच इज विच कॅनॉट बी डिस्क्राइब्ड इन वर्ड्स अँड टेक्स मी बॅक अराउंड 32 इयर्स अगो वेन आय वॉज 11 इयर ओल्ड किड. I went to Achrekar sir. I was really, really nervous and tense when sir was standing behind me. I didn't bat well at all. And after that, my brother requested Achrekar sir to move away from the net. And I started batting whatever the way I knew. I'm sure Achrekar sir spotted that spark in me and said, okay, are you prepared to change your school? So I changed my school and that's where that wonderful journey began for me. Along with Achrekar sir, something which was different about Achrekar sir was he made us play a lot of practice games, and during those practice hours and practice matches also, sir's commitment was possibly more than ours. Sir would spend the whole day. He would be hiding. I mean, none of us knew where sir would sit and watch us.